Basta, tamba. तुम्ही पाय वर घ्या. तुम्ही धरा. हो मी बसतोय की माग. चावी चालू कर. आताच? हो करा की. यो बघा, यो क्लच असतोय. यो असं दाबायचा काय. यो असतोय गिअर. पहिला गिअर खाली टाकायचा. यो बटन दाबलं गाडी स्टार्ट होती. मग एक्सिलेटर ओढायचा. हळूहळू क्लच सोडायचा आणि हळूहळू एक्सिलेटर ओढायचा. मग गाडी पुढे जाते. काय करा चालू. ओढा की थोडा एक्सिलेटर. ओढा एक्सिलेटर. अहो हळूहळू ओढायचा, एकदम नाही ओढायचा. हळूहळू आता क्लच हळूहळू सोडा. माझं टेन्शन घेऊ नका तुम्ही. चालू हळूहळू एकदम बरोबर शिकलत की. थांबा थांबा थांबा. आता मी हात धरत नाही, तुम्ही एकटाच चालवा. काय तुम्ही थांबा. वय मी मागे बसलोय. तुम्ही काय काय टेन्शन घेऊ नका. आता काय करू. आता हळूहळू एकलाच सोडा आणि एक्सिलेटर वळा हळूहळू. ओढा. हा जाऊ द्या, मी आहे मागे बसलोय. टेन्शन घेऊ नका. हा जाऊ द्या. बरोबर बरोबर. असं कस मी असताना असं उदयन वय आणि होतो की इकडेच. असं कस तुम्ही म्हणाल होतात ना मला मागेच बसतो म्हणून. मग कसं लवकरलात खाली. तुम्ही मला कायम माझ्या जवळ हव्या. हो मी तुमच्या जवळ नसलो तरी कायम तुमच्या सोबत आहे. बघ तुम्ही कधी एकटा असशील घाबरलात फक्त डोळा बंद करा. मी पटाक दिशी तुमच्या डोळ्यासमोर येतो का नाही बघा. आणि तुम्हाला राहण्याची दादू माहितीच आहे. ये ना वही भारी गाडी चालवली की तुम्ही. उगा घाबरत्यात. अहो माझ्यापेक्षा भारी चालवली की. हो ना झालं ना मग. आता चला आता घरी. अहो असं कस रेणूला दावायचंय ना व. मी गावात नाही आहे येणार. अहो गावात नाही तिला तिकडे बोलवले. चला दावतो. चला करा की चालू. आधी गाडी चालू करायची त्यानंतर क्लच दाबायचा. मग ऍक्सिलरेटर जरा फिरवायचा. गिअर टाकायचा. थांबा इकडे. थांबा थांबा. तुमच्या रेणूबाई यायला बंद करा गाडी. हे उतरा. तुम्हाला
मज्जा येते पण माझं काय होतं ना माझं मला माहिती हो काय होत नाही काय काकू बाई खरंच चालवणार आहे काय गाडी हा मग तू आता तुझ्या डोळ्यांनीच बघ बघू की चालवते का दाखव ग हो दाखव की चालवा सायकल काय आमच्या गल्लीतली लहान पोरं पण चालवतात पण गाडी चालवायला लय डेअरिंग लागतंय बघा बापरे चोंबड्या तू ते ये शाळेत मग तुला तावते माझी डेअरिंग कळलं काय आता बोलशील का अंजली बाईशनी काकूबाई नाही रे बाबा तुझी बायको लई भारी आहे बघ बस काय या बघ आल्या परत काय झालं राणा अंजली काय नाही बाप अहो त्यांची काय चूक नाही ते मीच त्यांना समजा करायला सांगितलं होत ते हजरव्या नाही म्हणल्या पण मीच त्यांना भरीस पाडले जे काय बोलायचं ते मला बोलला त्यासनी काय बी बोलू नका त्यांची काय बी चूक नाही मी म्हणलं म्हणून त्यांनी केलं तेच आम्ही विचारायला लागलो इकडं काय करायला ते मी म्हणजे त्या मोटरसायकल चालवत होत्या सॉरी अबा हे मला चालव म्हणाले पण मीच तयार व्हायला नको होतो माझी चूक आहे अरे एखादा मर्डर केल्यासारखे तू का माफी का मागताय मोटरसायकल चालवली ना व रोज चालवत जा पाहिजे असेल तर आम्ही नवीन गाडी घेऊन देतो त्याच्यावरून शाळेत येत जात जा नाही अबा मी फक्त आजच्या दिवसच चालवणार होते आणि गाडी चालवायची होती म्हणून साडीच्या ऐवजी मी ड्रेस घातला अगं आम्ही तुला शिकली सवरलेली म्हणतोय आणि तू हे जुने पुराने विचार काय ऐकवतेस आम्हाला हा तुला जे आवडल ते घालत जा आणि साडी नेसल्यावर संस्कार रीतिरिवाज पाळले जातात असं काय नाही याच्या पुढं असे ड्रेस घालत जा कायम खरंच आबा खरंच अगं आजकाल बायका पुरुषांच्या बरोबरीने काम करतात आता तू मोटरसायकल चालवली हे त्याचंच उदाहरण आहे बायकांनी कशाला पण घाबरलं नाही पाहिजे आणि आमची सून कशाला घाबरत नाही हे बघून आम्हाला लय भारी वाटलं आम्हाला अभिमान आहे तुझा होय आबा मी बी याच म्हणतो होय अरे आम्ही आलो तेव्हा घाबरगुंडी उडवली होती ते सांग की आमची सून प्रगत विचारांची हे बघून आम्हाला लय अभिमान वाटला मग आबा सगळं श्रेय यांचं आहे यांनीच मला तयार केलं अरे पण धाडस तू दाखवलं हे महत्वाचं आहे मग आम्ही दोघांनी धाडस दाखवलं असं म्हणा बर बाबा दोघांनी दाखवलं याच्या पुढं असेच कायम एकत्र राहा बाबा नमस्कार कर चला येतो साहेब आले ते आता चांगली खरडपट्टी काढते मस्त मामाजी या या बसा अचंदे मामांजींसाठी पाणी आण बरं मामांजी उशीर झाला कवधरनं वाट बघत होतो आहो कशाला म्हणजे उशीर झाला म्हणून खर तर वाट बघत होतो नाही पण आम्ही परत यायचा टाइम सांगितला नव्हता तुम्ही ना उगच कुठं बी काळजी करत राहता बघा हे असं होतंय बघा घरात काही इप्रीत घडलं की एक तर काळजी ना आमच काही सुधरत नाहीतर मग काही ध्यानात राहत नाही आमच्या हो पण आता काय इप्रीत घडले हो आता काय सांगायचं मामांजी तुम्हासनी हे घ्या पाणी घ्या पहिलं तुम्ही घ्या
आओ मामांचे आमास नितर का नाही सांगायला भी लाज वाटायला बघा. तुम्ही निस्त भडकू नका, एक डाव निस्त खडसावून सांगा त्यास नाही. कसंय माणसाच्या हातनं कधी कधी चुका होत असतात. तुम्ही निस्त एक डाव खडसावून सांगा, आपण पुढचं पुढे बघू. बघा काय झाले, काय इप्रित घडले, कोण चुकले काय सांगा तरी. बघा आता तुम्ही तुमच्या डोळ्यांच. आली बघा आमची बहादर जोडी. बदक्का राणा भाऊजी कुठं गेलता असा? ते मी आपलं अरे सांग की कळू दे तुझ्या वैरीला तुमचा पराक्रम. लाजतोच कशाला, अगा चोरी गेली होय. बर चल आम्हीच सांगतो. बदक्का आपल्या अंजलीने आज राणाची मोटरसायकल चालवली. अरे काय रुबाबदार दिसत होती आमची थोरली सून. अहो तुम्हासनी लय घाबरत होती बघा. शेवटी रेस कसा घालू, गाडी कशी चालू, गायकवाड खानदानाच्या इज्जतीची तिला लय काळजी होती बघा. उलट अशा बहादुरीनं गायकवाड घराण्याची इज्जत अजून वाढल. अहो झाशीच्या राणीनं पोर पाठीला बांधून लढाई केली म्हणून आपण कौतुक करतोय. आमच्या थोरल्या सुनं मोटरसायकल चालवली म्हणल्यावर कौतुक करायलाच पाहिजे. काय अंजली आबा बास आता कौतुक. अगं तुझं कौतुक किती बी केलं तरी कमीच आहे. अशी सून मिळायला भाग्य लागत. आपल्या घराचं भाग्य आहे म्हणून अशी पंजाबी ड्रेस घालणारी सून मिळाली. बरोबर आहे अंजलीला आम्ही याच्या पुढे असेच कपडे घालायची परवानगी दिली. अंजली तुला जे बरे वाटतील ते कपडे घालत जा. आबा हे बी आहेत चांगलं, या कपड्यात त्या चांगले दिसतात म्हणून. बरोबर आता तुम्ही दोघ आवरून घ्या, आज झक्कास बेत करूया जेवणाचा. हा करा करा, आम्ही लय खुश आहात. हो आलोच. हसताय काय तुम्ही? हसून आता काय रडू आहे. भारी डॅशिंग पण केलं बघा तुम्ही. तुम्ही इथे खुश होताय पण माझी काय अवस्था झाली होती माहितीये का तुम्हाला? काय झालं? एकतर हे असं मुलांसारखं गाडी चालवणं मला आवडत नाही. पुरुषांना बाई काय, अहो नुसतं गाडीच चालेल ना. तुम्ही तुम्हीच सांगता ना, पुरुषांना बाई असं काय बी फरक नसतोय, दोघं समान असतात. हो पण एखादीला नसेल आवडत गाडी चालवायला तर? म्हणजे एखाद्याला शिकू वाटत नसेल तर? म्हणजे बळत शिकताय तुम्ही, तुम्हाला शिकावं असं नाही वाटत? नाही म्हणजे आता वाटते, पण आधी वाटत नव्हतं ना. तेव्हा तुम्ही बळजबरीत केली की माझ्यावर. अच्छा म्हणजे असा वचपा करताय तुम्ही माझा? नाही हो तसं काही नाही. आव ती रेणू तुम्हाला काकूबाई म्हणली, घाबरट म्हणली म्हणून मी म्हणलं गाडी चालवा. पर ते समजा जाऊ द्या, तुम्ही माझ्या शब्दाचा मान राखून गाडी चालवलीत मला लय भारी वाटलं बघा. आता त्या रेणूला बी कळेल माझी बायको किती डॅशिंग आहे ते. पण आबा समोर आले तेव्हा माझं काय झालं होतं ना माझं मला माहितीये, जाम घाबरले होते मी. होय पण आबाने बी तुमचं कौतुक केलं की मी बी तसं घाबरलो होतो. मला वाटलं आता घरला जाऊन वरडा पडतो का काय, पण समजा उलटच झालं बघा. आता आबा होते म्हणून ठीक आहे, त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना नसतं आवडलं त्यांना. मला लय आवडलं बघा. तुम्ही शाळेत जाताना आता बिंदास गाडी घेऊन जात जावा. उगाच काहीतरी बोलू नका. अहो खरंच सांगतोय, हे बघा बिंदास गाडीवर बसायचं, किक मारायची आणि शाळेत रुबाबात जायचं. काय
ते माझी वाट बघत बसायची गरज नाही आता. अजिबात नाही. आता तुमच्या पैजेसाठी आणि शब्दासाठी मी एकदा गाडी चालवली तेवढंच पुरेस आहे. आता ह्यापुढे मीही गाडी चालवणार नाही आणि तुम्ही मला सांगायचं नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणशील तस. हा पण तुमच्या मनात आलं तर मला सांगत जावं काय. अजिबात नाही. बर बाबा ठीक आहे. मी का म्हणतो एक सांगू काय, गाडी चालवताना लई भारी दिसत होता बघा. पण मला नव्हतं भारी वाटत. ते आबा म्हणलं तसं तुम्ही ड्रेस घालत जावा. कशाला? त्यात बी तुम्ही चांगले दिसताय. लग्न आधी कसं दिसत होता अगदी तस. पण आता लग्न झालंय माझं. मग होऊ द्या की, त्याला काय होतंय. तुम्हाला ड्रेस घालू वाटत असेल तर बिंदास घालत जावा. आणि आता आबांनी बी परवानगी दिली ना बघ. तुमच्या परवानगीचं का? तुमची आहे का परवानगी? वाचल्याशिवाय सांगतोय वे. आणि माझ्या परवानगीचं काय. हे बघा, तुम्हाला जे चांगलं करू वाटतं ते करत जावं. ते मी असं बळजबरी करणारला नाही. मग आता गाडी चालवायला केलीत ते? अजून तुम्ही तिकडेच आहे वाटत. अहो ते येगळं हे येगळं, तुम्ही घालत जावा ड्रेस. बघू, विचार करीन. अहो आता विचार काय करायचा, मी सांगतोय ना. व आत्ताच म्हणलात ना तुम्ही बळजबरी नाही करणार म्हणून. मग मी कुठं करायलोय, प्रेमानं तर सांगलोय. हे बघा, तुम्हाला ड्रेस घालू वाटत असेल तर बिंदास घालत जावा. बरं ठीक आहे. आता गणेशोत्सव सुरू आहे ना, तो झाला की बघू. चालते, बाकी काय बी म्हणा, तुम्ही गाडी लई भारी चालवली बघा, एकदम भारी. आता तुमच्यासारखा शिक्षक मिळाला म्हणल्यावर शिकले मी पटकन आणि चालवली सुद्धा. म्हणजे तुम्ही माझ्या मास्टर होता, आता मी तुमचा मास्टर झालोय म्हणा की. एकदम भारी मास्टर. तुम्हाला माहित आहे का की मागच्या रस्त्यावर तुम्ही गाडी चालवत होता तेव्हा मी आत सोडलं होतं. काय सांगताय. गब्बस आमच्या पुढं तिचं कौतुक का करायलास. नाही ते आपलं असच असच काय असच ग. गाडी चालवली म्हणजे काय लई मोठं तीर मारलं काय तिनं. आता पतूर समजा गावाला समजलं असेल बघा. ते ना व ती मास्तर डी राणा भाऊजींची गाडी चालवाय कुणाकडनं शिकली ग. आणि एवढी मोठी गाडी तिला झेपलीच कशी. बर ती बी नाही अहो, गाडी चालवल्यावर साहेबांनी तिला झापायचं सोडून तिचं कौतुकच करत बसले ती. दुजा भाव दुसरं काय. ताई साहेब तुम्ही बी गाडी चालवा की म्हणजे साहेब तुमचं बी कौतुक करतात. हा आमासनी कुणाच्या बी कौतुकाची काय गरज नाही ग चंदे. गाडी येत नाही म्हणून सांगा की. ए 10 चाकी ट्रॅक्टर चालवल्यात आमच्या पप्पांकडं, 2 चाकीचं काय घेऊन बसल्यास. आहो मग सवय राहिली नसेल, इसरला असाल म्हणून घाबरला असाल तुम्ही. हा चंदे आम्ही कुणाच्या बाला बी घाबरत नाही. हा मग त्या मास्तरनीच्या नाकावर टिचून तुम्ही गाडी चालवून द्यावा. हा मला तुमचा अपमान सहन होईना झालाय बघा. कसला अपमान. आव जे ते मास्तरनीला येते ते तुमसनी काय बी जमत नाही असं वाटतंय समजस मी. काय आमचं एक काम आहे तुमच्याकडे. काम आता मी आमच्याकडनं 21,000 उकळताना नव्हती काय काम. तस काय नाही, सांग काय काम आहे. ते आमासनी का नाही राणा भाऊजींची गाडी शिकायच्या. असाय काय झालं र. अरे आम्ही खानदानी आहे असं गाड्या चालवणं शोभतंय आमासनी. हे बघ तुझ्यात आणि वहिनीत फरक आहे. वहिनींनी गाडी चालवली म्हणून उगाच उड्या मारू नकोस. तुझ्यात आणि काय होणार नाही ते. आम्ही गाडी चालवणार म्हणजे चालवणार. तू संगट येणार आहेस का नाही तेवढं सांग. गुळकुत्र चावलंय का मला. मी काय येणार नाही बाई. तुरज अरे नवरा म्हणून काय तर कर्तव्य पार पाड की र. अग नवरा म्हणूनच सांगा लागलोय. उगाच नाही त्या भानगडी करू नकोस. ठीक आहे मग
आम्ही काय करायचं आणि काय नाही हे आम्हाला कुणी बी शिकवायची काय गरज नाही. मग काय करायचं कर तू, उगाच मला ओढू नकोस याच्यात. या खोलीत येण्यात पॉइंटच नाही काय, आलं की काय ना काय भानगडच होते. सूरज बघितलं, हे तुम्हासनी जमणार नाही ती भानगड, हे अशी समजी जण तुमचा अपमान करते ती. हे असं तुमचा अपमान झालेला मला अजबात सहन होईना झालाय बघा. नाही चंदे, आता कोण येऊ दे नाहीतर नग येऊ दे, त्या मास्तरडीच्या नाकावर टिचून आम्ही गाडी चालून दावणार म्हणजे दावणार, बघू कोण अडवते. हा याला म्हणायचं वाघीण.